अर्धा किलो प्रमाणात रायगडचे प्रसिद्ध पोह्याचे पापड आज आपण बनवणार आहोत. रायगड जिल्ह्यामध्ये उन्हाळी वाळवणात हा पोह्याचा पापड आवर्जून बनवला जातो. हे पापड छान दुप्पट फुललेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत सुद्धा तयार झालेले आहेत. तर साईज पाहू शकता, ह्याच्यानंतर फुलून ते दुप्पट तयार झालेले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये जेव्हा हे पापड तयार केले जातात तेव्हा पोह्याच्या पिठाला भरपूर कुटलं जातं आणि ते कुटत असताना त्यात भरपूर तेलाचा सुद्धा वापर केला जातो. पण आपण ही एवढी मोठी प्रोसेस न करता, तेल न वापरता किंवा पोह्याच्या पिठाला न कुटता एकदम झटपट सोप्या पद्धतीने पोह्याचे पापड तयार करणार आहोत. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पापड तयार करण्यासाठी इथे मी अर्धा किलो जाड पोहे घेतलेले आहेत. म्हणजे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच आपल्याला घ्यायचे आहेत. इथे मी अर्धा किलो घेतलेले आहेत. चाळणीच्या मदतीने आपल्याला हे सर्व पोहे आता इथे थोडे थोडे घेऊन चाळून घ्यायचे आहेत आणि चाळून घेतल्यानंतर पुन्हा ते वरवरून आपल्याला निवडून काढायचे आहेत. त्यात जर काही मोठे तुकडे काही घाण असेल तर ती निघून जाईल. आता अशाच पद्धतीने सर्व पोहे मी इथे चाळून घेणार आहे. सगळे पोहे इथे मी छान चाळून आणि निवडून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत. तर पोहे भाजल्यामुळे हे पापड जे आहेत ते चविष्ट लागतात. गॅसवर मी इथे जाड तळाची एक कढई घेतलेली आहे. ह्यात आपण आता हे पोहे घालूया आणि आपल्याला हे पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत. जर तुम्ही पातळ तळाची कढई किंवा पातेलं घेतलं तर पोहे जे आहेत ते लगेच जळून जातील. त्यामुळे पातळ तळाची न घेता जाड तळाची कढई किंवा पातेलं घ्या. आता मी इथे दोन कालथे घेतलेले आहेत आणि दोन्ही कालथ्यांच्या सहाय्याने हे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहे. म्हणजे सगळ्या बाजूने हे पोहे चांगले भाजले जातील आणि छान मिक्स सुद्धा करता येतील. तर इथे मी सर्व पोहे बघा थोडासा रंग बदललेला आहे. आता हे भाजलेले पोहे एका परातीत काढून पूर्णपणे मी थंड करून घेणार आहे. पोहे थंड झाल्यानंतर पाहू शकता एकदम कुरकुरीत असे तयार झालेले आहेत. आवाजावरूनच कळत असेल असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे आहेत. पापड तयार करण्यासाठी आता मी हे भाजलेल्या पोह्यांचं बारीक असं पीठ तयार करून घेणार आहे. त्यासाठी या मिक्सरच्या भांड्यामध्ये जितके पोहे बसतील तितके घालून हे छान बारीक वाटून घेऊया. हे बघा इथे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता हे पीठ एका चाळणीमध्ये घालून चाळून घ्यायचे आहेत. म्हणजे त्यात जर काही अख्खे पोह्याचे दाणे असतील तर ते बाजूला होतील. पीठ चाळून झाल्यानंतर इथे काही पोह्याचे तुकडे चाळणीत उरलेले आहेत ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि बाकीच्या पोह्यांबरोबर वाटून घ्यायचे. तर अशाच पद्धतीने मी सर्व पीठ इथे तयार करून घेणार आहे. आता इथे पीठ पूर्ण तयार झालेलं आहे. आपण कपाच्या मदतीने हे पीठ मोजून घेऊया. गच्च भरून घ्यायचं आहे. तर किती कप तयार होतात त्यानुसारच आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे. कारण पिठामध्ये पाण्याचं प्रमाण योग्य असणं खूप गरजेचं आहे. तरच आपले पापड जे आहेत ते व्यवस्थित तयार होतील. कपाच्या मापाने जितके कप पीठ निघणार आहे त्यानुसार मी तुम्हाला इथे पाण्याचं प्रमाण सांगणार आहे. तर इथे साधारण 2 कप पूर्ण भरून पीठ निघालेलं आहे आणि इथे थोडंसं पीठ उरलेलं आहे ते साधारण 1/2 कप असेल. तर ते पीठ मी हे पापड लाटण्यासाठी ठेवणार आहे. लाटण्यासाठी तांदळाच्या पिठाचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. म्हणजे पूर्ण 2.5 कप पीठ आहे त्यातलं 2 कप पिठाचा आपण पापड तयार करणार आहोत. तर आता या पिठामध्ये 2 कप पिठामध्ये आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत ज्याने आपले पापड जे आहेत एकदम चविष्ट लागतील. पिठामध्ये घालूया 2 चमचे जिरे पावडर, 2 चमचे पापड खार, 1 छोटा 1/4 चमचा हिंग, 3 चमचे लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया. तर इथे लाल मिरची पावडर कमी तिखट आहे म्हणून मी 3 घेतलेले आहेत. 3 चमचे तुम्ही कमी सुद्धा घालू शकता. लाल मिरची पावडरमुळे छान रंग येतो या मिश्रणाला पापडांना आणि पापड खारमुळे पापड जे आहेत ते जास्त काळ टिकतात, त्याचबरोबर कुरकुरीत होतात आणि छान तळल्यानंतर फुलतात सुद्धा. पापड तयार करण्यासाठी इथे पोह्याचं पीठ तयार करून घेऊया. जितके कप आपण पोह्याचं पीठ घेतलेलं असेल त्याचा दुप्पट आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे. तर इथे मी 2 कप पोह्याचं पीठ घेतलेलं होतं त्यासाठी मी इथे 4 कप पाणी घेणार आहे आणि या पाण्याला उकळी येऊ देणार आहे. पाण्याला उकळी यायला लागली की आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि हे पोह्याचं पीठ जे आहे मिश्रण ते आपल्याला या पाण्यामध्ये घालायचं आहे. या गरम पाण्यामध्ये आता पिठाला छान मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ मिक्स करत असताना सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की पाणी भरपूर झालेलं आहे, पण या 2 कप पोह्याच्या पिठासाठी एक परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण आहे. आता हे पातेलं मी खाली करून हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. पाहू शकता हे पीठ जे आहे ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. पाणी सुद्धा जास्त नाहीये. आता आपण झाकण देऊन 10 मिनिटसाठी असंच हे पीठ ठेवून देऊया. म्हणजे ते छान असं वाफवून निघेल, पीठ आतून छान शिजून निघेल.
7 ते 8 मिनिट झालेले आहेत, खूप जास्त सुद्धा नाही ठेवलं तरीही चालेल. आता आपण हे पीठ जे आहे एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया आणि हे पीठ आपल्याला आता मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ गरम गरम असताना जर तुम्हाला मळायला जमत नसेल तर तांब्याला थोडंसं पाणी लावा, म्हणजे ते पीठ जे आहे ते त्याला चिकटणार नाही. आणि अधूनमधून पाणी लावून हे पीठ जे आहे ते अशा पद्धतीने मळून घ्या. गरम गरम असतानाच हे पीठ मळून घ्यायचं आहे, नाहीतर पीठ जे आहे ते चांगलं मळलं जाणार नाही. मी तांब्याने थोडंसंही पीठ मळून घेतलेलं आहे, तुम्ही ग्लासाने सुद्धा मळू शकता किंवा पेल्याने. आता या पिठाचे 3 भाग करून घ्यायचे आहेत, तर इथे मी 1 भाग केलेला आहे. तर 1 भाग जो आहे तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून घेणार आहे, स्वच्छ पिशवी घ्यायची आहे. तर इथे आपल्याला बाकीचं पीठ जे आहे ते एका वाटग्यामध्ये घालायचं आहे आणि झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे, कारण पोह्याचं पीठ जे आहे ते पटकन कोरडं होतं, त्यामुळे हे पीठ शक्यतो झाकूनच ठेवायचं आहे. आता आपल्याला या पिठाला असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये छान मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मळल्यामुळे पीठ जे आहे ते हाताला चिकटत सुद्धा नाही आणि इथे आपल्याला पाण्याचा सुद्धा वापर करावा लागत नाही, त्यामुळे पीठ जे आहे ते छान मऊसूट मळलं जातं आणि छान पापडासाठी मऊ गोळा तयार होतो. हे पहा, पिठाला छान मी मळून घेतलेलं आहे, इथे अजिबात पिठाला तडा गेलेला नाहीयेत, छान मऊसर गोळा तयार झालेला आहे. असाच गोळा पाहिजे तर सर्व पीठ मी अशाच पद्धतीने पिशवीमध्ये मळून घेणार आहे. इथे आपण पिठामध्ये गरम पाणी घालून पिशवीमध्ये झटपट मळून घेतलेलं आहे, पण जेव्हा रायगड जिल्ह्यामध्ये हे पोह्याचे पापड बनवले जातात तेव्हा हे पोह्याचे पीठ जे आहे ते खलबत्त्यामध्ये तेल घालून भरपूर कुटलं जातं आणि त्यासाठी भरपूर मेहनत लागते. तर आपण तसं काही न करता, तेल न वापरता झटपट ही पापड बनवण्याची प्रोसेस करतो आहे, कुटतसुद्धा नाही आहे पीठ. तर आता आपण इथे अर्ध्या पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा पिठाचा रोल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सुरीला थोडंसं पाणी लावायचं किंवा तेल लावायचं, जेणेकरून हे पीठ चिटकू नये सुरीला. आणि अशा पद्धतीने जितके मोठे तुम्हाला पापड हवेत तितके तुम्हाला हे गोळे जे आहेत ते कापून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला मी थोडे लहान साईजचे पापड तयार करणार आहे, नंतर मोठे हवेत तर मी मोठे गोळे तयार करून घेणार आहे. बाकीचं उरलेलं पीठ जे आहे ते मी एका वाटग्यामध्ये घालून झाकण देऊन पॅक ठेवलेलं आहे. जराही उघडं पीठ ठेवायचं नाही आहे, नाहीतर ते कडक व्हायला लागतं, म्हणजेच कोरडं व्हायला लागतं. तर इथे मी हे जे पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत ते अर्धे मी हवाबंद डब्यामध्ये ठेवून देणार आहेत आणि जसजसं आपण लाटू तसतसे थोडे थोडे गोळे घेऊन इथे मी ते लाटून घेणार आहे. उघडे ठेवायचे नाही आहेत, नाहीतर ते कोरडे व्हायला लागतात आणि पापड चांगले लाटले जात नाही, त्याला तडा पडायला लागतात. तर इथे आपण आता जे ठेवलेलं पोह्याचं पीठ आहे ते थोडं थोडं लावून पीठ हे पापड जे आहेत ते लाटून घेणार आहोत. हे पापड लाटताना तुम्ही तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता. आवश्यकतेनुसार इथे पीठ घ्यायचं आहे पोह्याचं आणि पातळचे हे पापड लाटून घ्यायचे आहेत. तर इथे मी सर्वात अगोदर लहान लहान पापड केलेले आहेत. पुढचा गोळा जो मी तयार करेल त्यात मी मोठ्या मोठ्या थोड्या गोळे तयार करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने काही पापड मी तयार केलेले आहेत. पापड लाटताना पिठाची जसजशी गरज पडेल तितकंच पीठ वापरा, जास्तीचं वापरू नका, नाहीतर पापड जे आहेत ते खूप पांढरे शुभ्र दिसतील आणि त्याचा जो मेन रंग आहे तोच दिसणार नाही, तर ते छान सुद्धा दिसणार नाही. इथे मी जाडसर कपडा अंथरून घेतलेला आहे, त्याच्यावर मी हे पापड सुकवून घेणार आहेत. अशा पद्धतीने सर्व पापड सुकत घालायचे आहेत. हे पापड लाटता लाटता तुम्ही बाजूला ठेवलेलं पीठ कोरडं झालं किंवा कडक झालं तर पुन्हा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून तशाच पद्धतीने मळून घ्यायचं आहे, छान मऊ गोळा तयार होतो आणि पुन्हा बाकीचे पापड लाटून घ्यायचे. फॅनखालीचे पापड छान कोरडे झालेले आहेत, काही पापड मी लाटून सुद्धा ठेवलेले आहेत आणि अर्धे लाटून घ्यायचे आहेत, ते सुद्धा मी लाटून घेणार आहे. 8 ते 9 तास मी फॅनखालीच हे सुकवून घेतलेले आहेत आणि चांगले सुकलेले, तरीसुद्धा मी दुसऱ्या दिवशी एक ऊन दिलेलं आहे त्याला, जेणेकरून हे पापड वर्षभर चांगले टिकावे, बुरशी लागू नये. तर इथे आता हे पापड छान सुकून तयार झालेले आहेत. तेल मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे. आता हे पापड तळून घेऊया. पापड पाहू शकता एकदम दुप्पट तिप्पट पटीने फुललेले आहेत, तुम्ही त्याची साईज पाहू शकता आणि तळल्यानंतर ते छान फुललेले आहेत. तेलामधून धूर निघेपर्यंत तेल गरम करायचं नाही आहे, नाहीतर पापड लगेच जळून जातील. तर इथे मी छान हे पापड मीडियम तेल गरम करून तळून घेतलेले आहेत. 2 कप पोह्याच्या पिठापासून साधारण इथे 150 पापड तयार झालेले आहेत. जर तुम्ही 2.5 कप पूर्ण पीठ वापरलं तर तिथे 5 कप पाणी घाला आणि हे पापड तयार करा, म्हणजे तुमचे साधारण 200 पापड इथे 200 पेक्षा जास्त पापड तयार होतील.
छान फुललेले आहेत आणि एकदम कुरकुरीत असे पापड तयार झालेले आहेत. नाही पीठ कुटलेलं आहे, नाही त्यात तेलाचा वापर केलेला आहे. तर हे एकदम सोप्या पद्धतीने रायगडचे फेमस पोह्याचे पापड तुम्हाला कसे वाटले ते नक्की कळवा. आणि ही वाळवणीची रेसिपी या उन्हाळ्यामध्ये नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.